आपण कुठलीही फवारणी करत नाही, कुठलंही केमिकल खत वापरत नाही, काही टाकत नाही. तर आता आपल्याला याच्यामध्ये काहीतरी टाकायचं, खत चांगलं ऑर्गॅनिक टाकायचं पूर्ण. शुभ प्रभात मंडळी, आणि सकाळचे आता 9 वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहेत आपल्या काजूच्या बागेमध्ये. आलो गवत आता कापायचं आहे. बरेच ठिकाणी काय होतं की बरेच मंडळी काय करतात, गवत कापण्यासाठी आहे ना कुठेतरी हलगर्जीपणा करतात आणि तिथे गवत मारतात, म्हणजे लिक्विड वगैरे टाकतात. आणि ते लिक्विड आहे ना भविष्यामध्ये ते झाडांसाठी आहे ना ते घातक असू शकतं, म्हणून गवत कापणं गरजेचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण मशीन आणलेली आहे. थोडी आता वरती पकडूया, पंपिंग करावं लागेल. आता पेट्रोल टाकलं आहे, ऑइल टाकलं आहे, सगळं टाकलेलं आहे इथे. सुरुवातीला त्रास देते मशीन, कारण की बरेच दिवस झाले ना, 3-4 दिवस झाले वापरले नाही. चालू झाली मशीन. आपल्याच गावातला मुलगा मशीन फक्त 5 मिनटं पण चालली नाही. ते म्हणतात ना की कुठे चांगलं कार्य करायला गेलो की कुठे ना कुठे गालबोट लागतं, तसंच झालेलं आहे. तिथून आम्ही बघत होतो की स्प्रिंगची पाठीमागची जी मशीन दोरी असते ती तुटली आहे की नाही ते बघितलं ओपन करून, तरी पण नाही. मग शेवटी आम्ही घेऊन आलो राजापूरला. तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा, तर याच्यामध्ये लायनर आहे ना तिथे स्प्रिंग तुटली आणि आतमध्ये आहे बघा. आता बघूया आपण आता पुढे काय करता येईल. आपण यांना मशीन पहिली सर्व्हिसिंग करून ठेवलेली, हे बघा स्प्रिंग तुटली आहे, हे बघा स्प्रिंग बघू शकता हे बघा. पण ठीक आहे, चालेल. 5 मिनटं पण नाही झाले जसं मी माझं इंट्रोडक्शन दिलं आणि मशीन बंद पडली, पण चालेल ठीक आहे. आता राजापूरला आलो आहे आणि राजापूरला इथे आलात तुम्ही तर इथे कमानी आहे, कमानीच्या पुढे आलात, SBIच्याच पुढे त्यांचं हे युनिट आहे भाऊंचं. इथे तुम्ही येऊ शकता, हे कुठे लांब जायची गरज लागणार नाही. आता स्प्रिंगच टाकावं लागेल ना, आणि जास्तीत जास्त हे टू स्ट्रोक मशीनचं काम करतात. इथे बघू शकता बघा, ही मशीन आहे, ग्रास कटर आहे आणि चेनसॉ मशीन आहे. ॲक्सिलेटर आहे ना, आता घेऊन बघायला लागणार आहे हे बघा. आता फिरता येते कारण की लायनर होता ना त्याची स्प्रिंग तुटली आहे ना, तर हे फिरत नव्हतं आणि ज्यावेळी आहे ना म्हणजे ते टाईट लागत होतं पाठीमागचं, हे बघा हे टाईट लागत होतं, ही नशी टाईट लागत होती. आणि हा जो लायनर आहे ना इथे स्प्रिंग तुटली होती, त्याच्यामुळे काय होतं हे पण फिरत होतं. आता झालं आहे बरोबर, 1 तास झाला आम्हाला, म्हणजे जाऊन येऊन आम्हाला 1 तासाच्या आतमध्ये आम्ही आलो. 11:38 झालेत, सकाळी आम्ही काहीतरी 9:30 आलो आणि अर्धा तास आमचा असाच वेस्ट गेला, म्हणजे मशीन चालली त्यानंतर खराब झाली, त्यानंतर आम्ही प्रयत्न करत होतो. पण 1.5 तासामध्ये आम्ही रिटर्न आलो. आणि इथे तुम्ही बघू शकता आपले काजूची झाडं, आपण कुठलीही फवारणी वगैरे करत नाही आणि फवारणी करायची आपल्याला, पण यांना अजून थोडासा अभ्यास करायचा अजून, कारण की यांना आपल्याला ही झाडं आहेत ना चांगली ठेवायची आहेत. फवारणी जीवामृतची पण करायची होती, पण कसं मळप वगैरे येतं, तर म्हणतात की एकदा फवारणी केली तर सारखी करावी लागते. आणि आता लेबर पण मिळत नाही हा मोठा प्रॉब्लेम झाला, ही मोठी शोकांकिता झालेली आहे. आणि पप्पांची आवडीची बघा ना, कोकम असतं ना रातांबीचं झाड, तर हे म्हणवते बाबा की एक झाड मेलं आहे कुठलं तरी, तर आता बघतो कुठलं मेलं आहे ते. मी पण आता पुढे गेलो नाही, पुढे गेलो मग अशी फक्त ह्याला दाखवण्यासाठी. तर इथे पण आता मोहर काय काय झाडांना मोहर आला आहे, काय काय ना थोडं उशीर आहे, थोडंसं पुढे जाऊया आपण. बघा हीच खरी मजा आहे आपल्या स्वतःच्या बागेमध्ये जायचं, असं फिरायचं, हे प्रत्येक वेळी सांगत आलो आहे. अरे देवा, हे बघा ते हे वेली, बघा ही वेली आहे ना,
हे सांभाळून काढावं लागतं, नाही तर पूर्ण अंगाला खाज येते. हे पूर्ण भरून गेलं आहे, हे काढावं लागणार आहे. हे बघा, ह्याला खूप काहीतरी म्हणतात ह्याला, पण आठवत नाही. ह्याला खूप खाज असते. हे नंतर काढूया आपण, पहिलं हे करून घेऊया रोप. पहिलं तुम्हाला हे दाखवतो, देवाकडे प्रार्थना करतो की गेल्या वर्षी जसं आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं तसंच उत्पन्न यावर्षी मिळावं ही प्रार्थना करतो. हे गवत काढून घ्यायचं आहे. हे सागवानाची झाडं लावलेली आहेत. बऱ्यापैकी आपल्या वडिलांनी आहे ना, आजोबांनी हे करून ठेवलं आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळतो आहे. मशीन चालू झाली, देवाकडे प्रार्थना करतो आणि जागा मालक आहे त्यालाही सांगतो की कुठलीही अडचण येऊ नये, सगळं काम सुरक्षित व्हावं आणि गवत वगैरे सगळं कापून व्हावं. नारळ द्यायचं आहे प्रत्येक बागेमध्ये, मी नारळ देतो, पण आता थोडंसं घाईघाईमध्ये आलं आणि विसरून गेलो. ह्याला पण आता तुरा येतो आहे, बघा ना. हे बघा, तुरा येतो आहे. मळब येताना त्यामुळे प्रॉब्लेम येतो. हे बघा, मस्त. तुमची स्वतःची बाग असेल ना तर तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा. हे तुम्हाला का दाखवते आता, कारण की गवत वगैरे बघा किती वाढलं आहे. काही मंडळी इकडचे घेऊन जात असतील चारा म्हणून, आणि घेऊन गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही काजू लागवड केलात, आंबा लागवड केलात, तर कुंपण असणं गरजेचं आहे 100%. नाहीतर गुरं तुमच्या इथे असेल, जाण्यामध्ये फांदी वगैरे तुटते, म्हणून सांगतो आहे कुंपण असणं गरजेचं आहे. मोठं कुंपण असेल चांगलं आहे, कारण की गुरं वरती उडी मारून येण्याचे चान्सेस जास्त असतात. काही गुरं अशी असतात ते वरती उडी मारून येतात, मोठा बांध असला तरीसुद्धा. म्हणून सांगते थोडा मोठा बांध असेल तर उत्तमच आहे. आणि ही झाडं आता आपली चांगली मोठी झाली आहेत. गेल्या वर्षी आपण कटिंग केलं होतं, पुढच्या वर्षी आपल्याला कटिंग करायचं आहे. यावर्षी आपण कटिंग करत नाही आहे, कारण की आपल्याला एक वर्ष आड करून कटिंग करायचं आहे. बरेच मंडळीमध्ये दरवर्षी करायचं कटिंग, पण माझं थोडं रिसर्च चाललं आहे की एक वर्ष आड केल्याने काय होतं, उत्पन्नामध्ये घट होतो आहे की वाढ होते ते पण बघायचं आहे. कारण की घट थोडाफार होतोच, पण बघणं गरजेचं आहे, रिसर्च करणं गरजेचं आहे, बागेकडे लक्ष असणं गरजेचं आहे. पण मी आता चक्क सीझन गेल्यानंतर मे महिन्यानंतर आत्ता येतो आहे, कारण की आपण कुठलीही फवारणी करत नाही, केमिकल वापरत नाही, म्हणून आपण बिंदास आहे. आणि याच्यामधलं जे गवत आहे हे आपल्याला याच्या मुदामध्ये पण टाकायचं आहे. आणि काही दिवसामध्ये आपले जे नेपाळी आहेत ते येणार आहेत. आता गावामध्ये कुठे मंडळी मिळत नाही, आणि एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे की ज्या ज्या गावामध्ये जी मंडळी काम करतात, घर बांधतायत किंवा कुंपण बांधतायत, तर ही शेवटची पिढी असू शकते, कारण की पुढची पिढी गावामध्ये राहत नाही आहे. ही मोठी शोकांकिता आहे. आणि जे काम करतात मंडळी, जे वडिलांच्या वयातले जे मंडळी काम करतात, ही 100% ही शेवटची पिढी असणार आहे. भविष्यामध्ये कोकणामध्ये बाहेरून मंडळी आणावं लागणार आहे, नाहीतर कोकणाचा विनाश व्हायला वेळ लागणार आहे. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया. दोन रातंबी आपले चांगले आहेत, ह्याला चांगलं कटिंग नंतर करून घेतो. हे जगलेलं आहे, पप्पांना आवडेल आता हे बघताना. एक जगलं आहे, दुसरं एक जगलं आहे, तिसरं होतं ते मेल आहे. हे साफ केल्यानंतर एकदम मस्त होईल. आणि एक सांगायचं म्हटलं की आता ही जी पानं आहेत ना, ही कोवळी आहेत, म्हणजे हिरवी आहेत. आणि इथे ओलावा दिसतो तुम्हाला, म्हणजे हिरवं गवत दिसतं ना, हे हिरवं गवत आहे. आणि हे जी पानं पडत आहेत ना, हे फेब्रुवारीपर्यंत पानं पडतात, फेब्रुवारी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, तर नंतर पानं गळायचं बंद होतं. हे बघा, तसं हळूहळू पडतात, पण जास्त प्रमाणामध्ये फेब्रुवारी मार्च पहिला वीक किंवा दुसरा वीकपर्यंत. पण माझ्या अंदाजे अभ्यासानुसार फेब्रुवारीमध्ये जास्त पानं गळतात. आणि सुकलेली जी पानं असतात, हे बघा, ही सुकलेली पानं असतात. हे बघा, आपल्या याचे ते बघा, कीड आली ना तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, असं पान सफेद होतं, पान आहे ना सफेद वगैरे होतं. पण आपल्याला आपल्या इथे नाही आहे, त्यांनी जबरदस्ती काढायचं पण नाही. आणि महत्त्वाचं एक सांगायचं म्हटलं की ज्या झाडाला जास्त काजू लागला तर त्या झाडाचं अन्नद्रव्य सगळे जे बोंडं असतात ते शोषून घेतात, आणि शोषून घेतल्यामुळे ते झाड कमकुवत होतं. मग त्यासाठी खत वगैरे टाकणं पण महत्त्वाचं आहे. पण आपण कसं ऑर्गॅनिक करतो आहे ना, म्हणून आपण काही टाकत नाही. निसर्ग आपल्याला जे ते तेच आपण करतो आहे. थोडंफार आपल्याला अजून अभ्यासामध्ये काय म्हणतात त्याला, अभ्यास अजून करायचा, ज्ञान वाढवायचं आहे.
आणि काजू झाडांना काय देता येईल आणि त्याच्यामधून आपल्याला काय घेता येईल याचा अभ्यास करायचा आहे. काम चालू झालं. आता सांगतरी मला वाटतं ही पूर्ण लाईन करायला एक तास तरी जाईल अंदाजे, कारण की हे ना परत मागे पण यावं लागतं, गवत कुठलं वाढलं की नाही ते पुन्हा चेक करावं लागतं. आणि पर डे तुमचं मशीन असेल तुमची स्वतःची तर एक सगळे 1200-1500 रुपये, आणि आता मी मालक आहे तर मालकाची मशीन असेल पेट्रोल असेल तर फक्त आपल्याला 400 रुपये रोज द्यायचा आहे दिवसाचा. हा फरक आहे, तुमची मशीन असेल म्हणजे जे काम करतात त्यांची मशीन ऑइल पेट्रोल असेल तर 1200-1500 रुपये, आणि आता मालकाची मशीन असेल मी म्हणजे माझी मशीन असेल तर सांग तरी, कारण की मी माझी मशीन आहे पेट्रोल आहे ऑइल आणणार वादी आणणार पुढचं बॉबिन वगैरे सगळं, तर ते सगळं असेल ना तर आपल्याला फक्त 400 रुपये रोज द्यायचं आहे बस, बाकी काही नाही. थोड्या वेळानंतर आहे ना म्हणजे दुपारनंतर तुम्हाला समजेल की हे जे गवत कसं होतं. इथे गवत कमी आहे म्हणून ठीक आहे, बाकीच्या जागेमध्ये ना आपले गवत एवढे मोठे मोठे झालेले आहेत म्हणजे एक 5-5, 6-7 फूटपर्यंत गेलेले आहेत. तर इथे बघा ते गवत बघा केवढं आहे, पहिली मळी बघा एकदम मस्त साफ झालेली आहे, दुसऱ्या मळीमध्ये आहे गवत, या तिसऱ्या मळीमध्ये पण गवत आहे इथे, तर इकडे फक्त थोडंसंच भाग क्लिअर होणार आहे आणि हा राहणार, हा नंतर आपण कटिंग करून घेणार नंतर. आता ज्यावेळी आपली माणसं येतील त्यावेळी आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, ह्या मशीनच्याद्वारे कट होणार ना, आणि ह्याचा जो मुदवा असतो मुळापासून ते आपल्याला काढायचं आहे, पण आता नाही नंतर काढायचं आपल्याला, आता वेळ आहे तेवढा. पण आता यावर्षी मोहर आता कधी येतो काय माहिती, कारण की यावर्षी काजू बहुतेक आहे ना कमी आहे की काय समजत नाही आहे, कारण की डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि आज 26 तारीख आहे. हे बघा हा मोहर आहे, गेल्या वर्षी जबरदस्त काजू लागला होता, जबरदस्त म्हणजे जबरदस्त, सॉरी आज 25 तारीख आहे, 25 डिसेंबर आहे. हे बघा त्यावर्षी काजू काय समजत नाही, मे बी थोडंसं उशिरा पण येईल किंवा उन्हाने करपतो पण ना, पण बागेकडे लक्ष असणं गरजेचं आहे. हे नंतर हळूहळू तुम्हाला ना मे महिन्यापर्यंत हे उत्पन्न देणार आहे. हे बघा असा एक काळं पडतो मोर बघा, असा काळा पडतो, मळप वगैरे आलं ना तर असं काळं होतं. बघूया आपण कुठलीही फवारणी करत नाही, कुठलंही केमिकल खत वापरत नाही, काही टाकत नाही, तर आता आपल्याला याच्यामध्ये काहीतरी टाकायचं खत चांगलं ऑर्गॅनिक टाकायचं पूर्ण सगळ्या बागेमध्ये, आणि जीवामृतची फवारणी करायची, फक्त बाकी कुठली करायची नाही फवारणी. बघा हा काळा पडला, बघा मोहर वगैरे बघा ना काळा पडला आहे, याच्यासाठी फवारणी केली जाते. बघा जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे. हा आहे जुना बॉबिन, याच्यामध्ये स्प्रिंग वगैरे असते, पण हा बाजूने असा कट झाला त्याच्यामुळे तो उडायला लागला आहे बाहेर जातो आहे, तर आता आपल्याला नवीन बॉबिन लावायचा आहे. बघा हा नवीन बॉबिन लावायचा आहे. आता मशीन चांगली चालते, तासभर झाले ना रे, चांगली चालते ना. हे गेल्या वर्षी घेऊन ठेवलं तर मंडळी तुमची ग्रास कटर असो चेनसो असो तर चेनसोला पाटा लागतो, चेन लागते वेगवेगळा, तर तो तुम्ही घेऊन ठेवा. आता याच्यामध्ये ग्रास कटरमध्ये तुम्हाला लायनर किंवा अजून तो डबा पेट्रोलचा असतो ना तर एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे. हे घे आणि आपण हे बघा हा जो बेल्ट आहे गेल्या वर्षी घेतलेला आता उपयोगाला येतो आहे, चांगला चालतो ना हा, आहे ना बरोबर चांगला चालतो, म्हणजे हा म्हणजे मशीन चांगली लोड घेते. ही बटन चालू कर बघ इथे चालते का हिरो, चल ओके. आता आवाज पण येत नाही मशीनचा,
खाली जातो आहे हां ते उठतो. आता हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता वेळेवर आपण आपल्या जागी गेलेलो बरं. बॉबिन एक्स्ट्रा होतं म्हणून टेन्शन नाही आपलं. काम थांबलं असतं बॉबिन एक्स्ट्रा नसतं तर. गेल्या वर्षी घेऊन ठेवलेली होती त्याचा फायदा आता झाला. चांगलं काम करतो.